नमस्कार. आणि मला खूप आनंद आहे आज की मला इथे गायन सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी जे गायन प्रकार आपल्यासमोर सादर करणार आहे ते आमच्या आपल्या भारतीय राग संगीतात सर्वात प्रथम जी पद्धती जेव्हा राग निर्माण झाले ओम मधून नाद निर्माण झाला, नाद मधून मग स्वर निर्माण झाले, स्वर मधून मग सप्तक निर्माण झाले, मग रागांचं निर्माण झालं, तर ऋषीमुनी लोकांनी संत महात्मा लोकांनी हे सगळे कामं याच्यात केलेली आहे. आणि प्रत्येक गोष्ट प्रकृतीतूनच येते, तर स्वरही प्रकृतीतून आलेले आहेत, काही रागही आपल्याकडे लोकसंगीतमध्ये वापरले जात होते, त्यांचाही काही लोकसंगीतचाही काही समावेश मग पुढे जाऊन शास्त्रीय संगीतात झाला. पण मुळातलं जे आपलं रागसंगीत आहे ते हे सगळे ऋषीमुनी महात्मा संत लोकांचं सगळं मोठी ही खूप मोठा ठेवा आहे त्या लोकांचा. म्हणून याचा डायरेक्ट संबंध भक्तीशी येतो. आणि भक्ती म्हणजे फक्त रामकृष्ण हरी ही बोलण्यानी तर नक्की भक्ती होते, पण स्वरांनीही भक्ती केली जाऊ शकते. कारण भक्ती ही अवस्था आहे, मनाची चित्ताची व्यवस्था अवस्था असते. तर ध्रुपदमध्ये आम्ही पहिले आलाप म्हणतो आणि आलापमध्ये फक्त आकारचं शुद्ध आकारचं उच्चारण आकार तर असतोच, पण आकारच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरे काही अक्षर आम्ही म्हणतो. जसं र आहे, री आहे, नूम आहे, ना आहे, त आहे, हे सगळे अक्षर ओम अनंत हरी नारायण अंतरतारणित्वम नारायण नारायण ओम या संस्कृत मंत्रापासून हे आलेले आहेत. अलापीनंतर दुसरा भाग असतो, तो असतो बंदिशीचा. अलाप तीन भागात म्हटले जातात. पहिले अगदी संथ असतो, मग त्याच्यात एक लय निर्माण होते, मग त्याला अजून एक लयीत थोड्या चढ्या लयीत गायलं जातं आणि मग बंदिश आम्ही म्हणतो. बंदिशमध्ये पखवाजची साथ असते. एक शेवटच्या आलापीच्या हिश्यात मी अनेकदा पखवाज साथही घेतो. त्याच्यात फक्त तो ठेका नसतो, एक प्रकारचा नाद असतो. तागे गे गे नागे गे गे थुंगे गे गे नागे गे गे दिगे गे गे नागे गे गे हे वाजवलं जातं, ते तुम्ही ऐकाल. मुळात रागसंगीत जे आहे ते दोन गोष्टीवरतीच टिकलेलं आहे. एक आहे भक्ती आणि दुसरं आहे ज्ञान. आणि ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही मला असं वाटतं एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आणि जसं आपली परंपरा आहे संगीतामध्ये की संगीताने ईश्वर प्राप्ती, तर स्वरांमध्येच एवढं ताकद असते, एवढं गांभीर्य असतं की जो स्वरांचा अभ्यास करतो, रागाचा अभ्यास करतो, त्याला ते एक खूप मोठं असं समुद्र म्हणावं आणि त्याच्यातून दोन तीन थेंबही मिळाले जीवनात तरी असं वाटतं खूप मिळालं आहे आपल्याला. मी राग थोड्या वेळ राग मुलतानी म्हणणार आहे. संध्याकाळची थोडासा उशीर झाला आहे पण त्याने सुरू करतो मी. आज्ञा आणि आशीर्वाद असावा.
Ra na
धीरना मुळात आपल्याकडे मंत्रोच्चारापासून आलेला आहे. र न रि ण ना र न रि ही जी पद्धत असते वेद मंत्रोच्चारची. Amen.
ते तरना
तोच सा आहे, पण अलापीमध्ये त्या साचं महत्त्व, त्याच्याकडे त्या षड्जकडे बघण्याचं माझं दृष्टिकोन वेगळं होतं. तर म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की हे अनंत आहे, ही विद्या जी आहे. साचे फक्त स्थान आहेत वेगळेवेगळे, सा पण एवढा मोठा आहे. श्री ra 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 ra
Ooh.
मुकुटधर जटाधर हो श्री हरिहर, सुधाधर विषधर धरणीधर शेषधर चक्रधर शूलधर नरहर शिवशंकर बंसीधर पिनाकर। ही ताल चौताल मध्ये आहे। तिकडे ठीक आहे, साऊंड गाणं पखवाच बॅलन्स ठीक आहे। Thank you.
शिव शंकर भोलानाथ रुद्र नारायण
राजद शिव शंकर भोलानाथ रुद्र नारायण देव राजद शिव शंकर राजद शिव शंकर राजद शिव शिव राजद शिव शंकर राजद शिव शंकर शिव शंकर राजद राजद शिव शंकर राजद राजद शिव शंकर राजद शिव शंकर राजद शिव शंकर राजद शिव शंकर शिव शंकर राजद शिव शंकर भोलानाथ रुद्र नारायण देव राजद शिव राजद 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 शिव शंकर राजद शिव राजद शिव शिव शंकर शिव शंकर राजद शिव राजद शिव शंकर राजद 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 शिव शंकर राजद शिव शंकर राजद शिव शंकर भोलानाथ शिव 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 शंकर राजद शिव शिव राजद शिव शंकर राजद शिव शंकर राजद शिव शंकर राजद शिव शंकर भोलानाथ रुद्र नारायण देव राजद शिव शंकर राजद 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 शिव 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 शंकर राजद शिव शिव शंकर शिव 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 शंकर राजद 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 शिव शंकर भोलानाथ रुद्र नारायण देव देव
Na 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 na
करम कर दीजो करम करम कर
तू साहेब सुखदाई, तू
सुखदा आई सुखदाई साहेबा साहेबा सुखदाई सुखदाई तू साहेब सुखदाई अडाणामध्ये एक शिवस्तुती आहे त्यांनी करणार.
रनरी Ah.
आपण शास्त्रीय संगीत आता जे प्रचलित हा जो शब्द आहे, अत्यंत सामान्य माणसं सुद्धा शास्त्रीय संगीताचा शब्द वापरतात, त्याही अगोदरचं त्याचा मूळ स्रोत सामवेद. वेद ही आपली भारताची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. वैदिक मंडळी आपल्या समोर बसल्या आहेत, त्यांना मी सांगितलं पुढे या, ती मंडळी आहेत समोर. त्यापैकी हे जे संगीत आहे त्यातला हा एक भाग आहे, आणि तो ज्यांनी आपल्या जीवनाची संपूर्ण जीवनमूल्य ज्याला म्हणतात ते जीवनमूल्य समजून जोपासण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे, ती डागरांची परंपरा. आणि त्या परंपरेमध्ये एक अजोड असं व्यक्तित्व जे तयार झालं भारतातलं, आपल्याला अभिमान वाटावा असं व्यक्तित्व, पंडित श्री उदयजी भवाळकर. मी पंडितजींना अनेक अनेक धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि मी एक सांगू इच्छितो सरांना की मला समितीने इथे बोलायला काम दिलं आहे म्हणून मी बोलत नाही. मी त्यांचा फार मोठा श्रोता आहे. मी लहान आहे पण श्रोता मोठा आहे, म्हणून हे मी बोललो, अनावरतेने बोललो. विवेकला बनत्या याची कल्पना आहे. त्यांना आज ज्यांनी पखावजवर साथ केली ते ब्रह्मलीन सद्गुरु बाळाराम महाराज कांबेकर आणि वैकुंठवासी बाळू मरु कुरंगळे यांचे चिरंजीव नातू विवेकानंद कुरंगळे, आणि माझ्या माहितीप्रमाणे गुरुजींचे शिष्य चिंतनजी, चिंतामणी नातू तानपुरा, चिंतन उपाध्याय, चिंतनजी उपाध्याय हे सहगायक त्यांचे शिष्य आहेत. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट, मी सरांचे गुरुजींचे पखावज वादक आज विवेकानंद बसले. आपण सगळीकडे बघत असाल त्यांचे पखावज साथ करणारे आमचे मित्र प्रतापजी आव्हाड. मी त्यांनाही विनंती करतो आता तरी मंचावर यायचं आहे, वर या ना प्रताप आव्हाड. या सगळ्या मंडळींचा मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि आमच्या या समितीच्या वतीने आपण इथे येऊन सेवा रुजू केली. एक छोटासा सन्मान एक 5 मिनिटात आम्ही करणार आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. स्वयंसेवकांना विनंती, आपण स्मृतिचिन्ह हे घेऊन यायचं आहे. याचबरोबर सरांचे आणखी विद्यार्थी ते बाहेर आहेत, समोर थांबले. प्रसन्नजी विश्वनाथ, प्रसन्न विश्वनाथ यांना विनंती करतो आपणही समोर यायचं आहे. ही सगळी व्यक्तित्व तयार करण्याचं काम गुरुजी करीत आहेत, भवाळकर गुरुजी हे काम करीत आहेत. हे फार मोठी त्या क्षेत्रातील तपस्या आहे. आज आपले आलेले पाहुणे, मी असं पाहुणे म्हणण्यापेक्षा ही घरातली मंडळी असल्या कारणाने त्यांचा सन्मान न करता मी त्यांनाच सन्मान करण्याकरता सांगणार आहे. यामध्ये
गुरुजींचा म्हणजे भवाळकर गुरुजींचा सत्कार, हरिभक्ती परायण आमचे ब्रह्मवृंद आणि वारकरी नितीनजी ओक बदलापूर, नितीन महाराज ओक, मी आपल्याला विनंती करतो आपण समोर येऊन गुरुजींचा सन्मान करायचा आहे. संगीत क्षेत्रातले हे ऋषी आहेत लक्षात घ्या आपण, हा त्यांच्या विद्येचा त्यांचा सन्मान आहे. या समारोहाचं स्मृतिचिन्ह गुरुजींना देण्यात येत आहे. यानंतर चिंतनजी उपाध्याय यांचा सन्मान, हरिभक्ती परिणामचे मारुती महाराज कोल्हटकर, मी विनंती करतो आपण महाराज कृपया मंचावर येऊन सन्मानित करायचं आहे. चिंतनजी उपाध्याय त्यांचा रोज असा सरांचे तानपुरेवर ज्यांनी सरांना कार्यक्रमामध्ये साथ केली ते श्रीमान चिंतामणी नातू यांचा सन्मान, आमचे प्रकाशजी थिटे, प्रकाशजी थिटे साहेब, मी त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. ही मंडळी रोह्यावरून आलेत पण ते आमच्या घरातले आहेत. गाव जरी रोहा असेल तरी घर कांबेकरांचं आहे. यद्यपि कार्यक्रम सुरू होत असताना मी गुरुजींना अशी विनंती करणार होतो, आपण ध्रुपदबद्दल खूप ऐकायचं होतं आपल्या तोंडून, पण कार्यक्रमाला वेळ कमी असल्यामुळे फक्त गाण्याचा कार्यक्रम झाला, तरीसुद्धा धन्यवाद. यानंतर सरांचेच विद्यार्थी मृदंगवादक प्रतापजी आव्हाड आणि प्रसन्न विश्वनाथ, मी दादांना विनंती करतो आपण उठून त्यांना सन्मानित करायचं आहे. शेंडे सर, हरी माननीय श्री शेंडे सरांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. ते सुद्धा संगीताचे फार मोठे चाहते आहेत, श्रोते आहेत. बॉम्बे डाईंग कंपनीचे मॅनेजर आहेत श्रीमान शेंडे साहेब, यांना मी विनंती करतो आपण मंचावर येऊन प्रतापजी आव्हाड यांचा सन्मान करायचा आहे. आणि यानंतर प्रसन्न विश्वनाथजी, धन्यवाद सगळ्यांना. आपण शांतता पाळली आणि या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतला. सर्व कलाकार वृंद आणि श्रोतृवृंद